चांगला बडीशोप दे. तिकडे ये माझ्याकडे. अरु बटाट्याच्या काचऱ्या तुझ्यासारख्या कुणी करत नाही. हा आज नाही जमले आपा. चव जरा वेगळीच लागते. तुमच्या जिभेची चव बदलली असेल. मी वर्षानुवर्ष जशा करते तशाच केल्या होत्या. ऐक मी काय म्हणते, आज डबा कसा होता सांग ना. बरस अरुंधतीनंच केलं होतं, पण भाजीला फोडणी मी घातली होती. हा भाजी कशी वाटली? मी नाही खाल्ली आई, माझी जरा मीटिंग होती, बिझी होतो. हा तिच्या एवढं करून खाल्लंच नाहीस तू. आय रे तुम्ही मुलं, हा आई आई इतक्या कष्टाने डबा करून देतात, तुम्हाला खायला सुद्धा कष्ट पडतात का रे? वय वाढली तरी तुम्ही तेच. शेवटी डबा खाल्ला कोणी? हा त्या संजनाने. तिला आवडत आपल्याकडचं जेवण? नाही तिने पण नाही खाल्लं. अच्छा अगं बाई, म्हणजे सगळा डबा वाया गेला. देवा देवा देवा, केवढा पसारा तो डब्याचा तुझ्या. हा कोशिंबीर काय, चिरलेली फळं काय, लोणच्याला छोटीशी डबे काय, आणि काय 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 काय, आणि त्यात विमल सुद्धा उशीर आली. असं काय एवढा गोंधळ उडायला होता सांगते मी. अप्पा तुम्हाला चालणार आहे ना विमलने आलेला? हो का? नाही लॉकडाऊनच्या काळात आपण तिला 2 महिन्याचा पगार दिला होता आणि म्हणालो तो पुढचं पुढे बघू म्हणून विचार. नाही नाही नाही, विमल हवी म्हणजे हवी. अशी वेळ महिन्यातून एकदा जरी आली ना तरी मला झेपणार नाही, सांगून ठेवते. हा इतक्या वेळ ओट्याकडे उभं राहिलं कि माझे पाय सुचतात, माहित आहे ना तुम्हाला. नाही विमल हवी म्हणजे हवीच. कांचन आज तुझ्यावर वेळ आली म्हणून तुला कळलं. अरुला विमलची किती मदत होते ते काही नाही. अरु विमलला येऊ दे. नाही हे म्हणत होते खर्च कमी करायचे. अनिरुद्ध अरे विमल हा खर्च नाही, ती गरज आहे. हे बघ आपण इतर खर्च कमी करू पण विमलला येऊ दे. आपण सगळ्याच्या बाबतीत आपण हेच म्हणतो, कमी काहीच करत नाही. तरीही विमलला नको काढायला. अरे तिच्या पगाराचं टेन्शन तू घेऊ नकोस अनिरुद्ध, ते बघू होईल काहीतरी. अरे आता हळूहळू तुम्ही सगळेजण घराच्या बाहेर जाल आणि सगळं काम अरुवर एकटीवर पडेल. तिची तब्येत सध्या बरी नाही, तिला मदतीची गरज आहे. आणि अरु तूही दिवस रात्र काम करू नकोस, जरा आराम कर, तुला हवा तसा वेळ घाल. हो अप्पा, आणि मी यशला ऑनलाईन क्लासेससाठी मदत पण करायची ठरवली, गाणं शिकवायला. घरातली सगळी कामं सांभाळ. उत्तम, चांगला विचार आहे, जरूर कर. हो मला पण की नाही कुणाला तरी काहीतरी शिकवायचे. कांचन अगं गेली 50 वर्ष हा विद्यार्थी शिकतोय तुझ्याकडून, अशी एकही गोष्ट असेल की जी तू मला शिकवली नाहीस. पण त्याचा काही उपयोग झाला का? तर नाही. मला हुशार विद्यार्थी हवाय. शोधू आपण, हा शोधू. आता हा विषय तरी संपून टाकू. हा अनिरुद्ध विमलला बोलवायचं. हे बघा मुळात काय माहिती आहे का, कम्प्युटरला जर आपण प्रॉपर इन्स्ट्रक्शन दिल्या ना तर तो आपलं सगळं ऐकतो, पण जर तसं झालं नाही तर मग काहीच होत नाही. हे बघा आता याला सर्च इंजिन म्हणतात, याला तू हवं ते विचार, अगदी हवं ते. आता फॉर एक्झाम्पल ऑनलाईन सिंगिंग क्लासेस इन मुंबई बघ. अरे बापरे एवढे लोक शिकवतात? हो आई, आता लॉकडाऊनच्या काळात तर हे क्लासेस खूप वाढलेत, यात आपण बेस्ट असायला पाहिजे, नाहीतर काय लोकांकडे खूप चॉईस आहेत. अरुंधती माझ्या एकही शर्टला इस्त्री नाही. हे बघ माझी उद्या महत्वाची मीटिंग आहे. आई धोबी आणि इस्त्रीवाल्यांनी दुकानं उघडली आहेत ना. वाजले किती बघतोयस ना, या वेळेला कुठला इस्त्रीवाला तुला शर्ट इस्त्री करून देणार आहे? मला नकोच आहे यश. इस्त्री आणि इस्त्रीचं टेबल दोन्ही गच्चीवर आहे, करून घ्या. अरुंधती तुला माहिती आहे मी आयुष्यात कधीही इस्त्री केलेली नाहीये. माझ करून बघा, नवीन अनुभव येईल. अरुंधती
अभी दादा कुठे रे? तो हॉस्पिटलला गेलाय, उशीर येणार आहे का ग? मला त्याला जरा विचारायचं होतं. काय? अगं आमच्या कॉलेजमध्ये ना एक सब्जेक्ट आहे सिलेबस मध्ये, त्याबद्दल जरा गायडन्स हवा होता. इशू, अगं मग मला विचार ना, तुझ्या अभि दादाला मीच गाईड केलंय. तेच तर चुकलंय, अजूनही तो तुमच्याच गायडन्स खाली आहे. यश, तू तुझं तोंड चालू नकोस. यश, ईशाचा काय प्रश्न आहे तो आधी ऐकूया. बोल बोल बाळ. हा, सो माझ्या कॉलेजमध्ये ना दोन सब्जेक्ट आहेत, सेल्स अँड मार्केटिंग आणि ऍडव्हर्टायझिंग. त्यातलं कुठलं घेऊ कळत नाही. सेल्स अँड मार्केटिंग ऑफकोर्स, स्कोरिंग सब्जेक्ट आहे, चांगले मार्क मिळतील आणि पुढे तुला स्कोप आहे चांगला. पण बाबा मला ऍडव्हर्टायझिंग मध्ये इंटरेस्ट आहे. अगं ऍडव्हर्टायझिंगला काही अर्थ नसतो आणि मीडियामध्ये तू काय करिअर करणार नाही. का? मला आवडेल करायला. पण मग तुला प्रश्न का पडलाय? कारण सगळे म्हणतात की मार्केटिंगच सोप असतो. इशू, अगं इंटरेस्ट वगैरे ठीक आहे, आयुष्यामध्ये उपयोगी काय पडेल ना ते करायला पाहिजे. मी सांगतो ना तुला, मी तुझा बाप आहे. माझं ऐक, सेल्स आणि मार्केटिंग घे. ईशा, तू तुला हवा तो विषय घे. अरुंधती, तू नको बोलूस प्लीज, तुला यातलं काही कळत नाही. मला एवढंच कळतं की ईशाला ज्या विषयात रस आहे ना तो विषय ती जास्त चांगला शिकू शकेल. उगाच मारून उठकून एखादा विषय शिकायला लावला ना तर ती अभ्यास नाही करू शकणार. आई आहे मी तिची, चांगली ओळखते मी तिला. हे बघ, तिला यातलं काही कळत नाही आणि घरामध्ये तिला हा विषय कोण शिकवणार आहे? ती करेल ना कष्ट. आणि हे बघ ईशा, आवडतो म्हणून एखादा विषय तू निवडलास ना तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करण्याशिवाय तुला पर्याय उरणार नाही, कुठली कारण चालणार नाही. नाही आई, मला खरंच आवडेल ऍडव्हर्टायझिंग शिकायला. झालं तर मग. हे बघ ईशा, सगळे निर्णय डोक्याने नसतात घ्यायचे, कधी कधी आपल्या मनाचंही ऐकायचं आणि मग डोकं वापरून हे निभवायचे. अरुंधती, तुला फीचे पैसे तुम्ही भरले असले तरी कुठला विषय निवडायचा हे तिलाच ठरवू देत, नाही तर धड तीही शिकणार नाही आणि तुमचेही पैसे वाया जातील. ईशा, तुझ्यावर कोणीही निर्णय लादणार नाही, कोणी सक्ती करणार नाही. येस, करून सांगितलं सगळं. बाबा आमिर जिंदाबाद, बेटा तू काबिल बन, कामयाबी अपने आप कदम चुमेगी. करेक्ट आहे, असंही तुझ्यात इव्हेंट मॅनेजमेंटचे स्किल्स नाही हे तू सिद्ध केलंच आहे, त्यामुळे प्लीज ते करू नको. तू ना ऍडव्हर्टायझिंग शिकून बघ. हो का? तुला कोणी विचारलंय रे? तू काय सांगतोस मला? विमल, जरा कोथिंबीर बारीक चिरून दे. अशी पडली कशी? कोण? तू जरा इकडे लक्ष दे, मी आलेच. यश, चल लवकर माझ्या. काय झालं? अरे गौरी बाल्कनीत उभी होती, अचानक पडली, चल लवकर माझ्या बरोबर. अरु अग, काय झालं? गौरी 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 इकडे बघ. गौरी उठ. गौरी, यश यश उचल तिला. थांब थांब. गौरी, हे गौरी, पाणी आणि अशी.
या शाबीला फोन कर, काय करायचं विचार. गौरी, हे गौरी, गौरी, गौरी. काकू तुम्ही. अगं उठू नको, झोप झोप. अगं खिडकीतून दिसलं मला, काय झालं एकदम तुला? माहित नाही, अंधारी आली एकदम डोळ्यासमोर. आई, अभी म्हणला की तिला मीठ साखर घालून पाणी द्या आणि मग बघा. मग दे लवकर, बघ कुठे आहे काय ते. मी घेते. असू दे, असं उठू नको बाळा, उठू नको. देईल यश. हां बरं वाटतंय. काय झालं बाळा? हां काकू, मला खूप कसं तरी होत आहे. मला झोप येत नाहीये, काही खाव असं वाटत नाहीये. खूप गिल्टी वाटतंय मला. कदाचित मी इथे नसते आले तर. तरीही जे व्हायचं ते झालंच असतं. तू का स्वतःला दोष देतेस? कारण का खूप मी खूप कन्फ्यूज झाले आणि माझ्याकडून खूप चुका झाल्या. पण त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. असू दे, जाऊ दे. काकू मला माहिती आहे, आता मी यातलं काही बदलू शकत नाही. पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज माझ्यावर चिडू नका. माझं मन मला इतकं खात आहे ना की मला काहीच सुचत नाहीये, काय करावं कळत नाहीये. रडू नको गौरी, शांत. आणि आता तो विषय नको. मीही बोलणं बंद केलंय त्या विषयाबद्दल. तू का बोलतेस? हे घे पाणी. काकू तुम्ही मला माफ केलं? पाणी घेतेस का थोडं? घे, बरं वाटेल तुला. रात्री जेवलीस का? सकाळी? मला नाही जेवावं असं वाटत आहे. ऐक, माझं एक काम कर. आता इथे एकटी राहू नकोस. तुझ्या मावशीला फोन कर आणि सांग तुला घेऊन जायला. मी नाही तिला कॉल करणार. मला तिच्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही. हे बघ गौरी. काकू प्लीज, मी तिला कॉल नाही करणार आहे. मी राहीन एकटी. एकटी कशी राहशील? अंगात उभं राहायची ताकद नाही तुझ्यामध्ये आता. मी करेन मॅनेज. मग तू घरी चल. यश तिला घेऊन ये. आई कशाला? मी सांगते म्हणून. चल गौरी. काकू सांगा ना, तुम्ही मला माफ केलं. गौरी, आई आपल्या मुलांवर फार काळ चिडून नाही राहू शकत. जशी मला ईशा अभी यश आहेत ना, तशीच तू आहेस. आणि तुझा यात काही दोष नाही बाळा. तुम्ही सगळ्यांनी आपल्या बुद्धीनुसार, आपल्या वयानुसार विचार केलात, अजूनही करताय. त्यामुळे आता स्वतःला दोष देत तब्येतीची हेळसांड करू नकोस, कळलं? आणि हा तुमच्या समोरचा प्रश्न नाही आहे. तुम्ही आपली तब्येत धडधाकट ठेवली तर जास्त मदत होईल मला. चल ये घरी, तुला काहीतरी खायला करून देते. यश घेऊन ये तिला. यश मी होते पुढे, या तुम्ही. घेतली गौरीताईंनी कॉफी? दोन बिस्किट पण खाल्ली. काय झालं त्यांका? काही नाही ग, जागरण. आणि तिची मावशी काय ती का घरचा जेवण करून घालत नसतली? लग्न झाल्यापासून दिसली नाही माका. दिसती ना तर सांग, झिंजा उपटलंय तिच्या. बहिणीनो तुम्ही तिका असं सोडू नका, चांगलं धडो शिकवा. दादा तुमका असे फसवूच कसे शकतात? विमल बहिणीनो आता सगळा कळला. पोरा बोलत होती ना ताईला कानावर. पण तुम्ही काळजी करा नको. मी आजी अपांगा काय नाही सांगतले. माका ऐकून खूप वाईट वाटला. तुम्ही तिका बहिणीसारखा वागवलास आणि ती बाया तुमचाच घर मोडूक निघाली.
जाऊ दे ग विमल. आता मला कळत तुमची अशी अवस्था का झाली होती. लाटखेळी बसली नाही तर काय होत. करणाऱ्यांनी लाच सोडायची आणि साध्या मुळ्या माणसांनी त्रास सहन करायचा. तुमच्यासारख्या शिकलेल्या लोकांच्या घरात पण ह्या सगळा असा होता. आका भेटू देत त्या नाही. चाळीवरच्या नळावरचा आवाज काढलाय ना तर नावाची विमल नाही. विमल असू दे. नाही वहिनींनो असू दे. कसा आणि का म्हणून सोडून द्यायचा. इतकी वर्ष काबाड कष्ट केला ते काय ह्याच्यासाठी. आमच्याकडच्या बायकांका कळला ना की नवऱ्याने दुसरी बाईल ठेवली आहे म्हणा तर लगेच सोड चिठ्ठी देत हो. यासली थेरा आम्ही नाही सहन करत. आणि जगतात कशा राहतात कुठे. हिमल्या जगात एकट्या बाईनं राहणं सोपं नाहीये. जग काय चांगल्या नजरेने बघतच असं नाही. हे बाय माझी वहिनीनु पण नवऱ्याने दुसरी बाईल डोक्यावर आणून बसवली तरी त्रास होतोच ना. आमच्याकडच्या बायका काय करतात माहितीया. नवऱ्याच्या नाकावर टिचून त्याच्या घरासमोर दुसरा झोपडा बांधत आणि कष्ट तर करूच लागतं. पोरांसाठी स्वतःसाठी काम करूच लागतं ना. करतं पण दुसरी बाईल नाही खपवून घे. एक घावनी दोन तुकडे. खरंय असं जगता आलं पाहिजे. आपणच गुंता वाढवून ठेवतो आणि आपणच त्यात अडकत जातो. तुझ्यासारखा साधा सरळ सोपा विचार करता यायला हवा. नाही पटलं दिलं सोडून वा पुढे. पण नाही मी अजून तिथेच अडकली. 25 वर्षांचा काळ आहे विमल. सगळा जीव ओतलाय त्यात. आता तो काढून घेताना धडपड होतीये. मग होऊ दे थोडीशी धडपड पण ती कर. त्रास होणारच आहे. नाही होणार असं कोण म्हणतंय. पण त्रास होतोय धडपड होतीये जीवाला कष्ट होत आहेत म्हणून मागे फिरू नकोस. जो काही सेल्फ रिस्पेक्ट उरलाय ना तो गमवून बसशील नाही तर. सो टाइम टू गो. म्हणजे जायला हवं ना देविका. पण मी तू एकटी नाहीयेस. तुझी मुलं आहेत आणि विमल आहे ना. काय ग विमल आहेस ना. देविका ताई परत येशाल ना. अगं नक्की येणार. तूच बघ 4 दिवसात तुमच्या आजी मला फोन करतात की नाही. देविका डार्लिंग तुझी आठवण येते लवकर ये. खूप दिवस राहिले हक्कानं राहिले आता निघते. पण मी आहे. आय एम जस्ट अ फोन कॉल अवे. ओके कधीही मध्यरात्री सुद्धा कळलं. आणि अरु रडायचं नाही घाबरायचं नाही. तू जो काही निर्णय घेणार आहेस त्यामध्ये मी असेल. अजून खूप काही राहिलंय ते पूर्ण कर. मला माहिती आहे की खूप कठीण आहे हे सगळं पण तू धीराचीस आणि तू या सगळ्यातून बाहेर येशील बघ. आणि आम्ही सगळे आहोतच ना. देविका तुझा खूप आधार वाटाय सगळं. अगं मी आहेच. मी कुठे जाणार आहे. पण आता माझ्या अरूला कोणाच्याही आधाराची गरज नाहीये. माझी अरू सक्षम आहे धीराची आहे. परत येशील ना. म्हणजे काय येणारच. आणि मी तुला रोज दिवसातून एकदा फोन करेन. ओके विमल माझ्या अरूची काळजी घेशील ना. Thank you.
आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.